शेतकरी बांधवांनो आज जे आपण शेतकऱ्याला बोलणार आहात त्या शेतकऱ्याचा मा माल व्यापाऱ्याने रिजेक्ट केला कारण काहीच नव्हतं परंतु रिजेक्ट केला तुम्ही बघू शकता त्यांची हळत अतिशय योग्य योग्य भाव दिला नाही का आणि काहीतरी सांगून माल रिजेक्ट केला चला तर मग आपण त्यांच्याशी चर्चा करूया अतिशय प्रेरणादा प्रेरणादायक आहे शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका संघटित व्हा आपल्याला संघटित व्हायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा त्याचा लिंक मी तुम्हाला कमेंट करा तुमचं नाव तुम्हाला लिंक देतो मी आणि जर कोणी व्यापारी असेल किंवा खरा शेतकरी असेल तर त्यांनी नक्की यांच्याकडून पावडर विकत घ्या आणि पुढे विकण्याशी आपण हे करू शकतात जर कुणा शेतकरी बांधवांना किंवा हो, व्यापाऱ्याला जरी तुमचं सामान पाहिजे असेल तर तुमचा संपर्क कसा साधावा आणि कुठल्या वैष्णवी हे नावानं हे केलं पोस्ट वैष्णवी वाल्मिक मुंडे मुंडे राहणार हळद म्हणजे हळदी उत्पन्न घेतलं मशीन आणून तुम्ही म्हणजे काय नेमकं कशी हे करायला माहिती हळदीला भाव नसल्यामुळे मशीन आणली आणि हे पावडर कशी हे मशीनचं कसं हे करायचं हे मशीनचं तुकडा पाडून घ्यायचा पहिलं नंतर सात नंबर चाळणी लावायची बारीक काढायचा पीस हे पीस निघतोय त्याच्यामधून आणि त्याच्यानंतर एक नंबर चाळणी लावायची आणि हे पीस काढायचा बारीक की झाली हळदी पावडर तर शेतकरी बांधवांनो थोडा आवाज माझा दाखतो आणि मग कमी करतो शेतकरी बांधवांनो तर शेतकरी बांधवांनो आपण संघटित झालात आणि संघटित व्हा आधी संघटित संघटित खूप मोठी टाकत असते शेतकरी बांधवांना आणि विशेष म्हणजे तुम्हाला या मशी बद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्या माझ्या मोठे भाऊच आहेत ते पण एका पद्धतीने शेतकरी कुठलाही असो तुमचा भाऊच आणि बंधूच समजा आणि तुम्ही त्यांचा मी त्यांचा नंबर देतो त्यांना तुम्ही संपर्क साधा शेतकरी बांधवांना पुढची माहिती घ्या जर तू ही मशीन थोडीशी महाग असली तर चार पाच जण विकत घ्या चार पाच जणांना मिळून विका शेतकरी मात्र शेतकरी मित्रांनो तुमचा हळद आणि शेतकरी बांधवांनो विशेष म्हणजे तुम्ही त्या कंपनीची कावाची हळद विकत घेतात याचं काय एक्सपायरी डेट काय इथं तुम्हाला ताजी हळद मिळाली शेतकरी बांधवांनो एकदम नवी ए वन क्वालिटी आणि तुमच्या शेतकऱ्याकडूनच घ्यायलात तुम्ही तुमच्या बांधवाला त्या कंपनी देण्यापेक्षा तुमच्या बांधवाला का देत नाही तुम्ही पैसे आणि तुम्ही शेतकरी एकत्र होऊन अशा पद्धतीने तुमच्या गावात चार पाच हळदीचे शेतकरी तर त्यांचे हळद हे करा मिळून हे आणा आणि विकाना शेतकरी बांधवांनो करू शकतात हिंमत पाहिजे आणि जिद्द पाहिजे झुकता का झुकाण्या झुकता है आसमान झुकानेवाला चाहिए मी असं म्हटल्याप्रमाणे शेतकरी बांधवांनो कुठलाही शेतकरी असो लहान मोठा ज जा एकत्रित झाला आणि अशा पद्धतीनं शेतकरी बांधवांना निसर्गापुढे आपण काहीही करू शकत नाहीत त्याच्यापुढे लढा देऊ शकत नाहीत निसर्गाने झालेलं नुकसान आपण त्याची भरपाई करू शकत नाहीत परंतु जे आपल्या व्यापाऱ्याने जे आपल्यावर लादलेले काही व्यापारी असतील खूप ठिकाणी भाव मिळत नाही शेतकरी बांधवांनो तो तो भाव कसा घ्यायचा आपला हक्काचा पैसा कसा मिळवायचा शेतकरी बांधवांना यासाठी आपल्याला लढावं हो लागन यासाठी आपल्याला संघटित व्हावं हो लागन आपण आणि शेतकरी बांधवांना उत्पन्न काढतात पण त्याचा भाव मिळविणं हे देखील महत्त्वाचं असतं यासाठीच एक असा व्हिडिओ आहे आपल्याला अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या स ग्रुपला देखील आपण जॉईन होऊ शकतात आणि एकत्र मिळून आपण लढू शकता, शकता शेतकरी बांधवांना एका शेतकऱ्यांना काही होणार नाही पण ज्यावेळेस एक कोटी शेतकरी एकत्र होतील ना नक्की फरक पडेल शेतकरी बांधवांना